नमस्कार, श्रीसम किचन मराठीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली स्पेशल डिश आहे कमीत कमी साहित्य वापरून व झटपट होणारी अशी वांग्याची सुकी भाजी. ती कशी बनवायची आपण पुढे पाहूया. इथे मी 7 ते 8 वांग्याचे तुकडे कट करून पाणी मिक्स करून ठेवलेले आहे. आता आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे ठेचून घेऊयात. गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे व त्यात मी 2 चमचे तेल टाकून घेत आहे. तेल चांगले गरम झाले की आपण त्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेऊ. आता आपण यामध्ये 1 चमचा लसणाचा पेस्ट व 10 ते 12 कढीपत्त्याची पाने टाकून घेऊयात. लसूण आपण चांगल्या प्रकारे लाल होईपर्यंत फ्राय करून घेऊ. आपला लसूण चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण त्यामध्ये वांग्याचे तुकडे टाकूयात. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला सर्व वांग्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे सर्व वांगे टाकून झाले की आपण तेलामध्ये थोडा वेळ वांग्याचे तुकडे फ्राय करून घेऊ. हे पहा, अशा प्रकारे आपण तेलामध्ये थोडा वेळ वांग्याचे तुकडे फ्राय करून घेतलेले आहेत. तर आपण आता इथे 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतला आहे. कांदा लसूण मसाला टाकून झाला की आपण त्यामध्ये 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ टाकलेले आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ. मीठ व मिरची मिक्स झाली की आपण त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकून घेऊयात. आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊ. अशा प्रकारे आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे हे मसाले फ्राय करून घेतलेले आहेत. आता वरून आपल्याला थोडीशी कोथिंबीर चिरून टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्यामुळे भाजीला खूपच चांगली चव येते व भाजी आणखीनच टेस्टी होते. अशा प्रकारे कोथिंबीर ही आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे. आपल्याला भाजीमध्ये थोडेही पाणी टाकायचे नाही व पाणी न टाकताच आपल्याला गॅसवरती मंद आचेवर झाकण ठेवून ही भाजी 2 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. आपले 2 मिनिटे झालेले आहेत. तर पाहूया आपली भाजी कशी झालेली आहे. हे पहा, आपली भाजी आता जवळपास तयारच आहे. आणखीन थोडा वेळ भाजी आपण परतून घेऊया. आता भाजी शिजली की नाही हे पाहण्यासाठी आपण 1 काटेरी चमच्याच्या साह्याने वांग्यामध्ये असे प्रेस करून पाहूया. जर चमचा सहजपणे वांग्यामध्ये घुसत असेल तर मग समजायचे की भाजी शिजलेली आहे. आता मी इथे 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेत आहे. शेंगदाण्याचा कूट नेहमी भाजी शिजल्यानंतरच टाकायचा. आता आपण शेंगदाण्याचा कूट हे भाजीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे भाजीची चव खूपच छान लागते. अशा प्रकारे आपण इथे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलेले आहे आणि आपली भाजी ही आता तयार झालेली आहे. ही भाजी आपण चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो. खूपच छान लागते व डब्यासाठी ही भाजी एकदम परफेक्ट आहे. तर मंडळी, वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.